या जनतेसाठी कायमस्वरूपी अशीच चालली पाहिजे याचं खासगीकरण न होता या ठिकाणी सर्वांचा विकास झाला पाहिजे या गोष्टीकडून आम्ही या गोष्टीचा विचार केला आणि आमच्या कर्मचाऱ्याचं या ठिकाणी भविष्य आणि एसटीचं भविष्य या ठिकाणी कायम ठेवण्यासाठी हे आम्ही दुकोटा रुपया आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे या स या पुढे सरकारनं कारवाया न करता जेणेकरून जास्त लवकरात लवकर एस टीचं शासनाचे विलिनीकरण करून या ठिकाणी एस टीची आविरत सेवा ही जनतेसाठी चालू ठेवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि विलिनीकरण करून या ठिकाणी भविष्याचा विचार करावा ही आमची प्रमुख सरकारला मागणी असेल सरकारने या गोष्टीवर लवकर विचार करावा मुंबई नगरीमध्ये ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस आमचे पूर्ण एस टी कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रातून ज्यांची इच्छा नव्हती त्यांनाही पत्र काढून त्यांना इथं बोलवून घेतलं आणि बेस्टची सर्व्हिस आमच्या पूर्ण बांधवांनी दिलेली आहे आणि त्या बांधवामध्ये साडेतीनशे बांधव आमचे मृत्यू पावलेले आहेत तरी आम्ही त्या बांधवांना पन्नास लाखाची मदत तुम्ही त्यांच्या कुटुंबियांसाठी मदत होण्यासाठी आम्ही वि विनंती केली होती तर शासनाने माहितीच्या अधिकाराखाली पत्र मागवलं तर त्यांनी सांगितलं की एस टी महामंडळाचे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत आणि पन्नास लाख रुपये मिळू शकत नाहीत आणि चारच महिने झाले चार पाच महिन्यामध्ये लगेच तुम्ही मेस्मा लावण्यासाठी म्हणताय की अत्यावश्यक सेवा आजपर्यंत परिवहन परिवहन मंत्री साहेबांच्या तोंडामध्ये अत्यावश्यक सेवेत कर्मचारी आहेत आलं नाही आणि कालच ते पहिल्यांदा म्हणले की अत्यावश्यक सेवेत ही सेवा आहे अत्यावश्यक सेवेत जर असेल तर आम्ही शासकीय कर्मचारी आहे पहिलं आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आम्हाला पहिलं विलिनीकरण करा आणि नंतर तुम्ही मेस्मा लावलं तरी चालेल आमचा राज्यातील ब्याण्णव हजार कर्मचाऱ्यांचा हा दुकोटा आहे आणि जोपर्यंत विलिनीकरणाचा निर्णय शासन घेणार नाही तोपर्यंत हे ब्याण्णव हजार कामगार कामावर जाणार नाहीत एवढं मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो पर्सन दीपक सह सुमित सावंत साम टीव्ही मुंबई नागपूर विभागातील निलंबित कर्मचाऱ्यांनी चौकशीला दांडी मारली सहभागी हो नागपूर चारशे पस्तीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं या निलंबित कर्मचाऱ्यांनी चौकशीसाठी ते गैरहजर राहिले नागपूर विभागात रोजंदारी गटातील नव्वद कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आलेली आहे विभागातील बत्तीस एसटी कर्मचाऱ्यांनी